औरंगजेबाने बहवांना मारून राज्य बळकावण्याकरिता केलेल्या लढायात जगजीवन राव औरंगजेबाच्या बाजूने लढला. औरंगजेबाकरिता लढता लढता मेला. इसवी सन 1658. आणि मुलाच्या मृत्यूनंतर आपल्या बाबूराव नावाच्या लहान नातवाला बोटाशी धरून सावित्रीबाई औरंगजेबाची चाकरी जातीने करीत होती. नवऱ्याच्या आणि पुत्राच्या मागोमाग नातवालाही बळकाव बाळकडू मिळत होते मोगलांच्या सेवेचेच. जिजाबाई आईसाहेब आणि सावित्रीबाई उर्फ राय बाघन साहेब या दोघीतील फरक हा असा. दोघीही वराडातील पराठीच्या मुलखीच्याच, पण तफावत ही अशी. पहिलीने वराडच्या कापसाचा पोलादी पीळ सुलतानांना दाखविला, तर दुसरीने जीवनाची फुलवात सुलतानी तख्तापुढे आमरण जळत ठेवली. एकीने आपल्या बोलाला शिकवले बंडखोरी, तर दुसरीने शिकवले मूर्तिमंत गुलामगिरी, मुजरेबाजी. वराड्यातील माहूर, पुसत, वाशिम, मालेगाव, भोजले, वारा, तुळशी वगैरे भागाची जहागीर ही बाई एकटी सांभाळीत होती. वराडातील मोगली राज्यात एकदा हरचंद्राय नावाच्या एका सरदाराने बंड केले. वराडात सहसा बंडे, दंगे, क्रांती वगैरे प्रकार घडत नसत. अल्लाउद्दीन खिलजीपासून औरंगजेबपर्यंतचा सुलतानी अमल सुरळीत चालत आला होता, पण या हरचंद्रायाने अपशकून केला, बंड पुकारले. त्याने औरंगजेबाने ताबडतोब माहूरला उदाराम बहादुराकडे हे बंड मोडण्याचा हुकूम पाठविला. यावेळी राजांच्या घरी कर्ता पुरुष कोणीच नव्हता. आता सावित्रीबाईंनी स्वतः पदर बांधला. माहूरच्या डोंगरावरून फौज घेऊन ती जातीने चालून निघाली. तिने आपल्या निशाणाच्या काठीला चोळी बांधली आणि आपल्या सैनिकांना उद्देशून ती म्हणाली की मी चोळीचा झेंडा करून दुश्मनावर चालून निघाले आहे. तुम्ही तर पुरुषासारखे पुरुष आहात. तुमचा पराक्रम माझ्यापेक्षा जास्त असला पाहिजे. शर्थीने लढा, दुश्मन मारून काढा, जिंका. या तुमच्या बहिणीच्या चोळीची लाज राखा. खरोखर तिच्या त्या शिलगावणीने तिचे सैन्य शर्थीने लढले. तीही जातीने लढली आणि हरचंद्रायाचा पुरा मोड झाला. एक जबरदस्त बंडखोर खलास झाला आणि औरंगजेबाचे वराडावरील राज्य सुखरूप टिकले. या तिच्या पराक्रमावर खुश होऊन औरंगजेबाने तिला पंडिता आणि राय बाघन असे दोन किताब बहाल केले. राय बाघन म्हणजे राजव्याघ्री. खरोखरच ती वाघिणीसारखी शूर होती. माहूरची वाघिणच होती ती, पण वैरीण बनली होती स्वराज्याची आणि महाराजांची. वराडातील आणखी दोन विलक्षण शूर व्यक्ती शाहिस्तेखानाच्या सरदारात तोऱ्याने चालत होत्या. सिंदखेडचे दत्ताजी राजे जाधवराव आणि रुस्तम रावजे जाधवराव ही तर आईसाहेबांच्या माहेरची, महाराजांच्या ओंजळीची माणसे. आपल्या भाच्याचे व बहिणीचे कौतुक करायचे सोडून त्यांचा निपात करावयास सजले होते. यादवांच्या घराण्यात कृष्ण जन्माला यायच्याऐवजी कंस जन्माला येऊ लागावेत काय? स्वराज्य स्थापन करण्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या महाराजांना स्वजनांचाच विरोध. मराठ्यांचे स्वतंत्र सिंहासन येथे निर्माण होताच कामा नये हा याचा हट्ट. शिवाजीचा नाशच झाला पाहिजे हा यांचा आग्रह. शाहिस्तेखानाने आपल्या या अफाट फौजेसह स्वराज्याचा रोखाने कूच केली. दिनांक 18 जानेवारी 1660 त्याने औरंगाबादेत मुख्तार खानास ठेवले. रणवाद्याच्या दणदणाट खान निघाला. तोफखानाही खूप मोठा होता. फिलनाळा, हत्तीवरील तोफा, शतरनाळा, उंटावरील तोफा, जिंजाले, हातनाळा, गरनाळा, घोड्यावरील तोफा, बारुदाच्या भाडत्या गाड्या वगैरे जंगी सामान तोफखान्याबरोबर होते. तरबियत खान नावाचा एक फार मोठा वाकबगार सरदार तोफखानाच्या मुख्य अधिकारी होता. माणसाचा तर जणू समुद्रच वाहत होता. 77,000 घोडेस्वार, सुमारे 30,000 पायदळ आणि नोकरपेक्षा बाजार बुनगे वगैरे तर अगणितच होते. इतकी तोंडे खाणारी होती, अन्नधान्य किती लागत असेल. सामान सुमान आता काय काय तपशील सांगू. हत्तीची तर जणू प्रचंड जिवंत भिंतच चालू लागली. केवळ फरास खाण्याचे उंटच 100 होते. भांडते हत्ती 400 होते. शिवाय इतर केवढा पसारा.
शाहिस्ते खान औरंगाबादेहून निघाला आणि 14 दिवसांनी अहमदनगर येथे पोहोचला. दिनांक 11 फेब्रुवारी 1660 या त्यावेळी महाराज मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन बसले होते. खानाच्या अफाट स्वारीच्या बातम्या व सिद्धी जोहरच्या बातम्या त्यांना पोहोचत होत्या. एकाच वेळी जवळजवळ 1.5 लाखाहून अधिक फौज दोन दिशांनी स्वराज्यावर घसरत होती. अन्नधान्य किती लागत असेल, सामान सुमान आता काय काय तपशील, महाराजांचे बळ किती होते, पायदळ व घोडदळ मिळून जास्तीत जास्त 15,000 फौज 15,000 फौज होती महाराजांची. 1.5 लाखाच्या शत्रूपुढे 15,000 काय हिशेब. शत्रूच्या बातम्या ऐकून महाराजांना काय वाटेल असेच असेल. महाराज घाबरले काय, अजिबात नाही अजिबात नाही. त्यांच्या हिमतीची खरोखर कमाल. धन्य धन्य. सर्व परकीय व स्वकीय शत्रू एकवटून यावेळी उठले होते. महाराज सह्याद्रीच्या कड्यासारखे ताट उभे राहून सर्वांच्या पराभवाचा विचार करीत होते. शाहिस्ते खान अहमदनगरास 13 दिवस राहिला आणि 14व्या दिवशी दिनांक 25 फेब्रुवारी 1660 नगरहून त्याने कूच केली. आता स्वराज्याची हद्द अगदी नजीक होती. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दुसऱ्याच दिवशी खानाची पावले स्वराज्यात पडली. खान स्वराज्यात घुसला. दिनांक 3 मार्च 1660 मुक्काम सोनवडी आणि स्वराज्याची मोगलाई होऊ लागली. गावेच्या गावे घाबरून पळाली. व्यापारी पळाले. मंदिरे आणि मठ धडाधड कोसळू लागले. मूर्ती फुटू लागल्या. शेती आणि बाग बागायतीचा अगदी वानर विचका सुरू झाला. जाळपोळ, अत्याचार, भ्रष्टाचार, आणखी सुलतानाचे शिपाई व सरदार जे जे नेहमी करीत ते घडू लागले. मोगलाई मोगलाई म्हणतात ती हीच. खानाने भीमा नदी ओलांडली. तो करे पठारात घुसला. सुप्याच्या गडीवरचा भगवा झेंडा उडाला. खानाने जाधवरावांना सुप्यास ठेवले व मोगले फौजेसाठी धान्य वैरण पुरविण्याचे काम त्यांच्यावर सोपविले. आजपर्यंत स्वराज्यात सुखाने घास खाणाऱ्या मुला लेकरांच्या आणि गाई वासरांच्या तोंडचे घास मोगली फौजेसाठी ओढून नेऊ जाऊ लागले आणि तेही जाधवरावांच्या हातून. आगीच्या चौफेर चुळा फेकीत खानाची फौज स्वराज्यात दौडत होती. नंतर शाहिस्ते खानाची आघाडी बारामतीकडे वळली. बारामतीस तो पोहोचला. दिनांक 5 एप्रिल 1660 आणि तेथेच 11 दिवस त्याने मुक्काम केला. तेथील गढीची डागडोजी करण्याची व शिबंदी ठेवण्याची व्यवस्था त्याने केली. याच वेळी इंदापूरही त्याने जिंकले. निर्धास्तपणे या हालचाली खान आपल्या प्रचंड फौजेनिशी करीत होता. आपल्याला विरोध करण्याची शिवाजीची हिंमत नाही अशी त्याची खात्री होती. पण तेवढ्यात बोटभर लांब बाभळीचा काटा खचकन पायात घुसावा या त्याप्रमाणे मराठ्यांच्या एका तुकडीने मोगली छावणीवर बेधडक छापा घातला. कापाकाप लुटालूट जेवढी करणे शक्य होती तेवढी केली आणि उंदराप्रमाणे भुरकन ते मराठे पसारही झाले. आणि मग असे सारखे होऊ लागले. ही छापे घालणारी लहानशी फौज राजगडावरची होती. जिजाबाई आईसाहेब राजगडावर होत्या. शाहिस्ते खान बारामतीहून होळ नावाच्या मीरा नदीवरील गावी आला. दिनांक 16 एप्रिल 1660 आणि 2 दिवसानंतर त्याने शिरवळकडे कूच केली. गनिमी काव्याने मराठ्याच्या टोळ्या खानाचे लचके तोडीत होत्याच. शाहिस्ते खानाने 3,000 फौजेनिशी या हल्लेखोर पळपुट्या मराठ्यांचा बंदोबस्त करण्याचे काम जर शर्जा खान नावाच्या सरदारावर सोपविले. शर्जा खानाने एकदा पाळत राखून मराठ्यांवर धाव घेतली. परंतु त्याच्या हाती एकजणही सापडला नाही. सर्वजण पळाले. खान शिरवळास पोहोचला. शिरवळचा भुईकोट सुभान मंगळ त्याने जिंकला. तेथे त्याने सैन्य ठेवले. शिरवाळास खानाला समजले की शिवाजीचा राजगड नावाचा किल्ला येथून 10 कोसावर आहे. राजगडाच्या आसपास आणखी 4-5 किल्ले आहेत आणि शिवाजीचे मराठे ह्या किल्ल्याच्या आसपास आपल्यावर हल्ले करण्याकरिता दबा धरून बसले आहेत. तेव्हा खानाने शर्जा खान, राव भाऊसिंह, शमसुद्दीन खान आणि मीर अब्दुल व महबूद यास मराठ्याच्या बंदोबस्तासाठी रवाना केले. या सरदाराच्या एकूण फौजेत 1,000 खास बंदूकवाले हशम होते. हे सरदार मराठ्यांच्या बंदोबस्तास गेले पण एकही मराठा त्यांच्या हाती लागला नाही.
सगळे पळून गेले, पण याच गोष्टीला मोगल मंडळी विजय समजत होती. पण यातील आश्चर्य किंवा कौतुक मात्र असे की या सर्व सरदारांना झुकांडी देऊन मराठी टोळ्यांनी शाहिस्तेखानाच्या मुख्य छावणीवरच हल्ला चढविला. पकडण्याकरिता लावलेले पिंजरे राहिले आ करून दूरच, आणि उंदरांनी नेमक्या पकवानावरच छापा घातला. शाहिस्तेखानाने ओळखले की हे लक्षण काही ठीक नव्हे. खानाच्या सैन्याने राजगडाच्या आसमंतातील काही गावे पूर्ण बेचिराग करून टाकली. अशी स्थिती करे पठारातील गावाची झाली. लुटालुटीमुळे दर्भाची काडीसुद्धा उरली नाही मेलेल्यांचे श्राद्ध करायला. स्वराज्यातील करती सवरती पुरुष माणसे पणाळ्यावर महाराजांपाशी गडावर आणि नेताजीबरोबर राहून स्वराज्यासाठी झगडत होती, आणि वाळू दळणाऱ्या घाणीच्या चाकाप्रमाणे खानाची फौज मराठ्यांचे संसार भरडून काढीत होती. कधी आले नाही असे दुहेरी संकट स्वराज्यावर आले होते. आपल्या गरीब मराठी प्रजेच्या संरक्षणाकरिता राजगडावरून आईसाहेब जीवापाड धडपड करीत होत्या. आपल्या मायेचा पदर त्या स्वराज्यावर पांघरावीत होत्या. परंतु शत्रूची वादळ फुंकर एवढी जबरदस्त होती की तो त्यांचा पदर भिरकावला जात होता. स्वराज्याच्या साऱ्या सरहद्दीवरून आक्रोश ऐकू येत होते. जीव आणि अब्रू वाचविण्यासाठी घरेदारे सोडून लोक दिनवान धावत होते. आईसाहेबांच्या स्वराज्याच्या महत्वाकांक्षा रुईच्या कापसाप्रमाणे वाऱ्यावर उडून जाणार की काय अशी भीती वाटू लागली होती. सिद्धी जोहर पकासुराप्रमाणे पन्हाळ्याच्या कमरेला गच्च मिठी मारून बसला होता आणि राजगडाला चिंतेने वेढा घातला होता. पण आश्चर्य पहा केवढे, आईसाहेबांच्या मुडभर सैन्याने शाहिस्तेखानाचा पराभर फौजेला गनिमी काव्याने बेचैन करून सोडले होते. महाराजांच्या दावेदाराचे बळ अहिमहीप्रमाणे रोज वाढतच होते. पण आईसाहेबांचे राजगडावर, महाराजांचे पन्हाळगडावर आणि प्रत्येक मावळ्याचे गडागडावर भवानीच्या प्रेरणेने भावबळ वाढत होते. आम्ही मराठी हाडाची माणसे वाकणारही नाही आणि मोडणारही नाही अशा निर्धाराने शिरवाळाहून शाहिस्तेखान शिवापुरास आला. नंतर तेथून तो सासवडास जाण्यास निघाला. गराड्याच्या खिंडीतून खानाची फौज चालू लागली. घंटा घुंगराच्या तालावर हत्ती घोडे उंट आणि सैनिक चालले होते. अगदी संत आणि निर्धास्तपणे एवढ्यात एकदम भयंकर गलका उडाला. काय झाले? मराठे आले. एकदम भवतीच्या डोंगरातून मराठी माकडे शाही फौजेवर तुटून पडली. सपाटून कापाकाप करून जशी एकदम आली तशीच एकदम पसार झाली. मराठ्यांनी खानाचा चंडोल बुडविला. गराड ते सासवड या मुक्कामात मराठ्यांनी खानाला फारच सतावून सोडले. अखेर खानाने ठरविले की प्रथम पुण्याला जाऊन छावणी ठोकायची व मग पुढचा विचार करायचा. सासवडहून त्याने कूच केली. राजेवाडी पाटस यावत हडपसर या मार्गाने तो पुण्यास निघाला. या मार्गाने सासवड ते पुणे हे अंतर फक्त 20 कोस आहे. हे 20 कोस अंतर तोडायला खानाला फक्त 9 दिवस लागले. म्हणजे दर दिवसाला सरासरी 2.25 कोस वेगाने फौज दौडत होती. याचे कारण ठिकठिकाणी मुक्काम करीत खानसाहेब जात होते. खान सासवडहून निघाला त्या दिवशी तारीख होती 1 मे 1660. खान आता पुण्याच्या अगदी शिवारात जाऊन पोचला आणि पुण्यावर हल्ला आला. शाहिस्तेखानाचे स्वार आणि खानाचा हत्ती पाण्यात घुसला. मागोमाग फौजेचा लोंढा आला. पुणे शहराला कोट नव्हता. कशाच्या आधाराने लढायचे? जो कोट होता तो पूर्वीच आदिलशाही रायरावाने पाहून टाकला होता. पुण्याचा अगदी सहज पडाव झाला. दिनांक 9 मे 1660. शिवाजीचे पुणे कब्जात आलेले पाहून खानाच्या डोळ्यात वेगळाच कररा चढला. मोठा नदीच्या विशाल काठावर औरस चौरस 1.5 कोस खानाची छावणी पसरली. खुद्द शाहिस्तेखान आपल्या सरदारासह लाल महालाकडे निघाला. महाराजांचा राहता वाडा लाल महाल पुणे कसब्याच्या पश्चिम भागास होता. हाच तो शिवाजीचा खासा वाडा असे समजल्यावर खानाची तब्येत निहायत खुश झाली. त्याचा आनंद जमिनीवरून घोड्यावर आणि घोड्यावरून हत्तीवर चढला. शाहिस्तेखानाने लाल महालाचा उंबरा ओलांडून आत पाऊल टाकले. वाडा विटाळला. लहानपणी महाराजांच्या शुंभ करीतो
शुभंकर तोनी आईसाहेबांच्या ओव्या भूपाळींनी आणि द्विज रावांच्या वेदमंत्रांनी निनादलेल्या लाल महलात उन्मत्त जडावा करकर वाजवीत खान शिरला. बालशिवाजीचे महन मंगल श्वासोच्छ्वास अजूनही ज्या महलात दरवळत होते तेथे शराबी सुस्कारे अन हुक्क्याचे भपकारे उमदाळू लागले.